पद्मजा जैन रेसिपीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळतील होळी जवळ आलेली आहे तर आज आपण होळी स्पेशल एक मिठाई बनवणार आहोत घरच्या साहित्यात आपण ही मिठाई बनवलेली आहे अगदी कमी खर्चामध्ये येथे बघू शकता खूप सॉफ्ट झालेली आहे आणि कलर्सही तुम्ही इथे बघू शकता मस्त दिसत आहे चला तर मग रेसिपीची सुरुवात करूया ही मिठाई बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे खोबऱ्याचा केस आणि खोबऱ्याचा किस जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही असं खोबरं घेऊन त्याची काळी पाट काढून घेऊ शकता येथे किसणी घेऊन हा जो काळा भाग आहे तो आपण किसून घ्यायचा आहे खोबऱ्याचा हा आपण काळा भाग काढून घेतला आहे तर तो तुम्ही चटणीमध्ये किंवा भाजीमध्येही टाकू शकता आणि त्यानंतर आपल्याला खोबऱ्याचा कीस करून घ्यायचा आहे येथे दोन मोठे बाउल भरून मी खोबऱ्याचा कीस घेतला आहे तर हा एका बाउलमध्ये साधारण दोनशे ग्रॅम खोबऱ्याचा कीस आहे म्हणजे टोटल चारशे ग्रॅम आहे तर हा सर्व खोबऱ्याचा कीस आपण मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा आहे इथे बघू शकता अशा पद्धतीने मी येथे बारीक करून घेतला आहे बाकीचाही आपण बारीक करून घेऊयात इथे सर्व खोबऱ्याचा किस आता मी येथे मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला आहे इथे बघू शकता आता एका नॉनस्टिक कढईमध्ये येथे मी चारशे एम एल दूध घेतले आहे म्हणजे आपण खोबऱ्याचा किस ज्या बाउलने घेतला होता ते दीड बाउल मी येथे दूध घेतले आहे दुधाला एक उकळे आल्यानंतर त्यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे तर साखर मी येथे एका बाउलला थोडीशी कमी घेतली आहे ती जवळपास एकशे पंच्याहत्तर ग्रॅम आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखरेचे प्रमाण कमी जास्त करू शकता पण एवढी साखर परफेक्ट आहे ह्या मिठाईसाठी साखर दुधामध्ये पूर्णपणे विरघळलेली आहे त्यामध्ये आता आपण घालायचा आहे बारीक केलेला खोबऱ्याचा किस बारीक गॅसवर आपल्याला हा खोबऱ्याचा किस दुधामध्ये छान शिजून घ्यायचा आहे पंधरा ते वीस मिनटासाठी शिजवताना सतत आपल्याला हलवत राहायचे आहे हे मिश्रण चांगले घट्ट होईपर्यंत आपल्याला बारीक गॅसवर छान शिजवून घ्यायचं आहे त्यामुळे खोबऱ्याचा किस आहे तो छान नरम होतो आणि आपली बर्फी पण चांगली सॉफ्ट होण्यास मदत होते त्यामध्ये मी आता घालणार आहे दोन चमचे मिल्क पावडर जर तुमच्याकडे खवा असेल तर तुम्ही खवा पण त्यामध्ये घालू शकता पण खवा आपल्याकडे नेहमी अवेलेबल नसतो त्यामुळे आपण घालणार आहोत दोन चमचे मिल्क पावडर ती आता व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे आणि त्यामध्ये मी घातले आहे एक चमचा तूप तर तेही आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आणि घट्ट होऊ द्यायचे आहे हे मिश्रण आता मिश्रण येथे घट्ट झाले आहे आणि गॅस बंद केला आहे त्यामध्ये थोडीशी विलायची पूड आणि व्हॅनिला इसेन्स मी घातला आहे ते आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात विलायची पूड आणि इसेन्स घातल्यानंतर हे मिश्रण मिक्स करून घेतले होते आणि आता ते मी चार भागामध्ये डिवाईड करत आहे तर ते आपण चार प्लेटमध्ये काढून घेऊयात एक एक चमचा प्रत्येक प्लेटमध्ये घ्यायचे आहे येथे मी चार कलर यूज करणारा आहे बर्फीसाठी त्यामुळे चार डिश घेतल्या आहेत तुम्हाला जेवढे कलर वापरायचे असतील तेवढे तुम्ही डिश घेऊ शकता आता एका डिशमध्ये मी येथे येल्लो कलर मिक्स केला आहे दुसऱ्या डिशमध्ये रेड कलर घेत आहे तोही आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि तिसऱ्या डिशमध्ये मी येथे येलो आणि थोडासा रेड कलर घालत आहे त्यामुळे तो ऑरेंज कलर होईल तोही आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि चौथ्या डिश मध्ये मी येथे ग्रीन कलर घातला आहे तर तोही आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात चारही कलर आता व्यवस्थित मिक्स करून झालेले आहेत आता एका ताटाला मी येथे तूप लावून घेत आहे आता खालच्या साईडला आपण रेड कलरचे मिश्रण घालूया ते आपण व्यवस्थित पसरून घ्यायचे आहे हाताला थोडेसे तूप लावून मी त्याला स्क्वेअर शेप देत आहे त्यानंतर त्यावर आपण येलो मिश्रण स्प्रेड करून घेऊयात अशाच पद्धतीने आपल्याला त्यावर ग्रीन आणि त्यानंतर ऑरेंज मिश्रण स्प्रेड करून घ्यायचं आहे तुम्हाला जर जास्त कलरमध्ये ही मिठाई बनवायची असेल तर आपण जे साहित्य त्यासाठी वापरलेले आहे त्याची क्वांटिटी तुम्हाला जास्त घ्यावी लागेल त्यात तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कलर्स यूज करू शकता आता सर्व लेअर आपण येथे लावून घेतलेले आहेत हे ताट आपल्याला फ्रीझरमध्ये पंधरा ते वीस मिनिटांसाठी सेट करण्यासाठी ठेवायचे आहे वीस मिनटानंतर इथे ताट मी फ्रीजरमधून काढून घेतले आहे आणि आपल्याला याचा रोल बनवायचा आहे अशा पद्धतीने सर्व साईडने प्रेस करून आपण अशा पद्धतीने त्याला व्यवस्थित शेप देऊन घेऊयात खूपच सुंदर कलर्स दिसत आहेत आता आपण चाकूने पिसेस कट करून घेऊयात आणि इथे बघू शकता एक पीस मी तुम्हाला दाखवते हो अशा पद्धतीने सर्व पिसेस झाल्यानंतर आपण फ्रीजरमध्ये अर्ध्या तासासाठी से बर्फी सेट करण्यासाठी ठेवायची आहे तयार आहे आपली होळी स्पेशल मिठाई अगदी घरच्या साहित्यात आपण बनवलेली आहे त्यावर आपण ड्रायफ्रूट्सने गार्निशिंग करूयात तुमच्या आवडीनुसार काजू बदाम पिस्ताचा वापर करू शकता मग कशी वाटली तुम्हाला ही होळी स्पेशल मिठाई तर नक्की बनवा येणाऱ्या होळीला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि पद्मज जैन रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय